काय बोला आवर बरं लवकर उठ, गाडी येस सत्ता लवकर निरामाई, नटायला उशीर लागते ना आपला दी, उठ लवकर। काय म्हणायचं तुला? एक दोन तास घालतेस तू ना त्या नटण्यात। म्हणजे तुला म्हणायचं मी नटते जास्त? बरं तुला असं म्हणायचं का मीच नटते? मला तरी आता माझ्या समोर तू दिसतेस, दुसऱ्या कोण? तुला काय म्हणायचं की तुला दुसऱ्या बाया बघायच्यात ना राहिलेल्या? हा मी कशाला बघू त्यांच्या घरी जाऊन? तू समोर दिसेस ना मला? हा म्हणजे तुला काय म्हणायचंय? मी एकटीच नटते। नाही र नारायण असं हालू नको, पाय शांत बस, पाय शांत बस ना, ते हलताय व्हिडिओ। अग नाही ना हल, पाय खाली करते, पाय काढ, हे पाय काढ, हा असं ठेव खाली आगे असं। तुला काय म्हणायचंय की मी एकटीच नटते? कोण नटते? पाय खाली घे, एका जागेवर ठेवी। म्हणजे ते व्हिडिओ हलायला? अरे हे व्हिडिओ हलायलाय रे, मोबाईल हलायलाय तर दळभद्र कसं आहे काय की दलिंद्र आपला मायात नशिबात आहे। साडेसाती अरे थांब र, हां आता काय म्हणायचं तुला की मीच नटते का? खूप स्त्रिया नटतात। तूच नटतीस असं वाटतं मला, माझ्या समोर तर तूच आहेस। मग दुसऱ्या बाया बघायच्या तुला नटायलेल्या? हे म्हणलं नाही तस बरं नटू नाही। आता आता माझं पुढचं ऐक, अरे आता ऐक र माझं नारायण ऐक। पहिल्या जमान्यात काय होतं बायला नटायला? खोबऱ्याचं तेल, कुकाचा करंड, हळद, हळद, कुकू, कुकाचा करंड, आणि कुकू वगळू नये असं घामाला म्हणून ते मेणावर लावायचे, ते बी मवळाच्या मध्यात काढून ते मेंड गाळायचे, आणि एक कांगवापणी असायचे। त्याच्यानंतर चेहऱ्याला लावायला खोबऱ्याचं तेल, केसाला असायचं। त्याच्यानंतर तेलात किती प्रकार आले, तोंडाच्या किरमामध्ये किती प्रकार आले, हां लाली लिपस्टिकच्या किती कंपन्या आल्या, निर्मा सोड्याच्या किती कंपन्या आल्या, हां कपड्या लत्त्याच्या काय आल्या, आम्ही बाजारातून हारसीतले कपडे वापरणारे माणसं होतो, काय कपडे आले, काय व्हरायट्या आहेत, काय नाना ईद प्रकार आहेत त्याचे, हां हे कसे कळत येतं अक्षरशः माहिती का? आज जे नवीन काढी किती आणलं, दुसरी काढी किती नवीन? अरे मग मी तुला काय सांगायले, ऐक ना, पुरुषांच्या साध्या कॉन्डमची ऍडव्हर्टाइज करायची जर असेल तर त्याच्यात एक हॉट हिरोनी दाखवी देतं, काय गरज आहे त्या हिरोनीला दाखवायची, पुरुषाला दाखवायचे ना? आमच्या नटण्या खटण्यावर जेवढ्या जाहिराती चालतात, ॲडव्हर्टाईजी चालतात, तेवढ्या तुमच्या कशावर चालतात रे? आंड्रेल पॅन्टी आणि खास खुजलीचे ते मलम, आ कशावर चालते तुम्हाला आहेत का? आखं आमच्या नटण्या खटण्यावर ह्या टी व्हीवर जाहिराती आहेत, आणि त्याच्यावर पैसा, आणि त्याच्यावर मार्केट, आणि त्याच्यावर त्या उत्पन्नावर देश उभा राहिला आहे। तर तुम्ही लय ते लोक काय म्हणतात ना, दारुड्यावर देश दारू पितात म्हणून उत्पन्न त्याचं येत आहे देशाला, तर आमच्या नटण्या खटण्याच्या सामानावर इथली अर्थव्यवस्था नटलेली, कळलं का? त्याच्यामुळं आमचा दोष नाही, आमच्या नटण्याचा दोष दोष नाही, आम्ही बाया नटतो ही देशावर, देशातल्या पुरुषांवर आम्ही मेहरबानी करतो। हो अरे खरंच आहे हे, तुम्ही नका बरं ॲडव्हर्टाईज टाकू, आणि तुम्ही नका बरं निरनिराळे शोध करू, आज हे काढलंय उद्या ते काढलंय काढले म्हणून, अरे कलर आहे केसाला निघलेत, पहिले पांढरे केस होते, आता तर कलर कलरचे केस निघलेत, लाली लिपस्टिक डोळ्याच्या आयनाराच्या किती 50-60-100 कंपन्या असतात, लाली लिपस्टिकच्या दुकानात जावं तर माय एवढ्याला काही रंगढंग आहेत, हां हे कोण करतंय? सरकारनं सांगावं ना बायाला, एवढं नटाय लागल्यात बाया नटायल्यात खटायल्या, आता हे मार्केट बंद करा म्हणून काम करीत नाही। नटू नका ना तुम्ही, ते काही तुम्ही दुकान कशाला टाकायला, तर तुम्ही जाहिराती कशाला मांडायला? एक मिनिट, आम्ही नटणारच, आम्ही घेणारच सामान, तुला चाकल नाही ना मग म्हणजे जाहिरात टाकणार यायला आकली आहेत, आणि बायाला नटवायला ते जिम्मेदार आहेत त्याला आकली आहेत, आणि तू बायाजवळ अकल पाजायला काय दलिंद्र, साडेसाती अवलाद। आता मी काय म्हणतो ते पैशासाठी काही कुणी करणार आहे कोण, पण घेणाऱ्याला अक्कल पाहिजे का नाही, काही लावा का ती
अरे तू माझ्या एरियात दुकान नको ना टाकू, मी तुझ्या दुकानावर कशाला येईल? कशाला? अरे दुकान मी टाकलंय, तुला घ्यायचं का नाही ते माझं हे ना? तू कशाला अरे तू दुकान कशाला चालायले? आम्ही 10 दिवस चलू, महिनाभर चलू, आम्ही बंद करून टाकू पुन्हा? नाही अरे लय मग ते दुकान चालाव म्हणून तर तुम्ही ऍडव्हर्टाईज टाकतात टीव्हीला. काय म्हणतो? फलाना बिस्ताना दात चमके, फलाने बिस्ताना ओट की लिपस्टिक, लाली लिपस्टिक बेहतर चले, रात तक देर तक कब तक सब तक. तू ऐक, तुला गिन्यान तू कुंकड बोलतीस त्याच्यामुळे तू बस म्हणजे तुला माझ्या संगत लग्न केलंस तर तुला लय गिन्यान आहे. अरे बाबा मी म्हणतोय तुम्हाला किती ऍडव्हर्टाईज द्याव द्या त्यांनी. अरे पण तू साधं सरकारला एक पत्र लिहिणार नारायण, माय बाय कुणाला तुम्ही एवढ्या जाहिराती करू नका, एवढे शोध लावू नका, लाल्या लिपस्टिक हे तेन काढू नका म्हणून. पण बाय कुणाच घेऊन आहे ना मी म्हणलं. अरे भिकारी आवला 7.5 तुझ्याजवळ पैसा नसतोय म्हणून ते सांग ना धळभद्र्या. अरे 10-10, 20-20 हजाराचे लोकांना काल गिफ्ट दिले बायकायला दिले एवढ्या व्हॅलेंटाईनचे, आणि तू तर मला आईस्क्रीम माझ्या पैशाची सुद्धा खाऊ देणार काल मला दळभद्र 7.5 आवला. तिथं 20 रुपयाची आईस्क्रीम तू 200 रुपयाला घेतलीस, तुला थोडी मेही आहे का नाही? ती किती नटविल्याली सजविली त्या येशीच. अर आहे की येशीच दुकान होत फुलं होत आणि ते येशी. तुला काय म्हणत होत आईस्क्रीम झोपड्यात आणून आईस्क्रीमचे दुकान टाकायची का? आता तसं नाही म्हणायला लागलो, ती होतीच 20 रुपयाची, ती 200 रुपयाला दुकानात लावली. अरे काल अकल पाहिजे का नाही? काल व्हॅलेंटाईन दिवस म्हणून काय काही खपायचं का? त्यांच्या भरत्या करायच्या का? कोणाच्या भरत्या? आता तुझ्यापासून 20 वर्षापासून भरत्याच करायला लागले, काय व्हायलंय जिंदगीचं? माया राख रांगोळी झाली ना, काय झालंय जिंदगीचं? सुपडा सप झालंय, काही नाही जिंदगीत मारायला. कुठं बोलतीस बघ, त्याच्यामुळे तुला काय अक्कल करायची नाही. मला अक्कल नाही, सोडून दे मला. तुझ्यापाशी काय राहायचं नाही? मला राहायचं नाही. मी तुला कवा धरून ठेवले रे? काय तू माझ्याजवळ राहायच म्हणून? हे कसे गोड गैरसमज कशाला पाळून ठेवतोस? सत्य महासुंदर मन जवळ तू राहतोस रे, मी तुझ्याजवळ राहत नाही. अरे हो मी काय तुला काय दावणीला बांधलेली, तुला काय गरीब काय वाटायली का? लापट शेळी आगारा दिसला की फला पलान टाकून खाणार. नाही मला माहित नाही काय आगारा देणार कुठं साडेसात. मला माहित आहे धनिंदर शेळी मायात माग पळायला की उडी यायला कराय. लापट शेळी धनाला पडलं लापटाय त्याच माग मायाच माग राहायला कराय. मलाच काय कुठं आगारा एवढा आलाय काय माहिती साडेसात उठ. अरे मला वाटतंय हे कोरडवाऊच आहे, ह्याच्या जवळ माय नाही बाप माय काय करी मयामुळे ह्याची जिंदगी, मयाचमुळे ह्याची जिंदगी सरभरीत रसरशीत झालेली हिरवीगार आहे म्हणून राहते त्याजवळ. नाही तर तुझ्याजवळ हाईच काय रे उठगा बकर सोडून देऊ उठ. अरे मी तर म्हणते आपण एकमेकाला सोडून देऊन आपण एकमेकाजवळ राहू तर बघू प्रेम आहे का कसं येतं. चल हो उठा बस काय. पण तू मला सोडून देत नाहीस ना, घटस्फोट देत नाहीस, कारण की 2 कारणामुळे तुला असं वाटतंय. हा 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 ऐक ऐक. नाही 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 तुला काय वाटतंय माहिती का, हिला जर घटस्फोट देऊ आणि हिच्यासोबत मी रिलेशनमध्ये जर घटस्फोट देऊन राहू तर ही माझ्यावर 376 बचा गुन्हा दाखल करेल. अगं बाई तुझ्यापाशी बसण्यापेक्षा जाऊन बसेल की व्यवस्थित मी नाही. आणि दुसरं कारण असं वाटतंय तुला की पुन्हा ही कुठं जाईन, कुणा संग जाईन, काय होईल त्याच्यामुळे काहीच चालणार नाही. तसं काही नाही मला वाटणार. मग काय तुला वाटतंय काय मी कुणा संग बी जावा? कोणी नेणारच नाही तुला, जाणारही नाही. त्याच्यामुळे अरे तू गड्यांचा अभ्यास करत नाहीस करणार आहे? करतोय मी. त्यासारखी दरिंद्रीला कुणीच घेणार नाही. एकंदरीत ह्याचा असा समज आहे की आडवटे याच्यामध्ये नटण्या खटण्याच्या वर आमचा विषय झाला आज, आणि खूप साऱ्या कंपन्या नटण्याचे प्रोडक्ट हे करतात, प्रोव्हाइड करतात, त्याच्या जाहिराती करतात. अनेक महिलांच्या समोर ते असतात आणि खूप साऱ्या जाहिराती, बहुतांश जाहिराती ह्या महिलांच्या प्रोडक्टवरच आहेत नटण्या खटण्याच्या. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगण्याचा मुद्दा हा एक होता की घटस्फोट झालेल्या महिलेसोबत बायकोसोबत जर त्याच नवऱ्याने समान ठेवले तर त्याच्यामध्ये 376 बचा गुन्हा बायको दाखल करू शकते, ही कायदेशीर बाब तुम्हाला
याच्यामधून अवेअरनेसच्या पातळीवरती हे पाठवली सांगितले. त्याच्यामुळं नटण्याच्या ह्याच्यामध्ये फक्त महिलांना ब्लेम करण्यात येऊ नये पुरुषांकडून, हे एक काय म्हणते जनजागृतीचा भाग म्हणून आम्ही सांगतोय. बाकी हसण्या खेळण्याच्या गोष्टी सोडून द्यायच्या. व्हिडिओ कसा वाटला, आवडला कमेंट करा, नाही आवडला तिथे तुम्ही असं करता तर तसं बी करा. थँक्यू.